ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आंजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुण्या गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती ते खरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेर होऊन न्यायला येईल असं म्हणू लागले तितक्यात काय झाले शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आत्ताच कुठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकद दिली की हिला कोणी जाऊ नका एके दिवशी नागाची नागिन बाळत होऊ लागली तेव्हा तिला हाताचा दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्लं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भासली नागिन रागवली सर्वी हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू पुढं ती पूर्वत्व आनंदाने वागू लागली एके दिवशीला मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशाने तुटली तिने मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूळ घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस तिने आपली पुष्कळ वेळ भावाची वाट पाहिली ते येत नाही म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाया दूध वगैरे ठेवले उकडीचा नैवेद्य दाखविला हा सर्व प्रकार नागाची पिल्ल पाहत आहेत सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असे म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात इच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरात्रांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफूळ संपूर्ण